यानंतर बातमी तेलंगणामधून। तेलंगणातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडतंय। महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील 3,806 मतदार हे तेलंगणामध्ये मतदानाचा हक्क बजावतात। दोन राज्यांच्या मतदारसंघामध्ये अधिकृतपणे मतदान करणारे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकमेव मतदार आहेत आणि याच ठिकाणचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, तेही आपण पाहूया। तेलंगणा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे। आसिफाबाद या विधानसभा क्षेत्राच्या मतदानाला प्रारंभ सुरू झाला आहे। सध्या मी ज्या गावात आहो हा गाव परमडोली हा गाव आहे। या परमडोली गावात मतदान प्रक्रिया पार पडत असून या ठिकाणी हे जे गाव आहे हे 14 गाव जे महाराष्ट्रातली आहेत ते तेलंगणासाठी मतदान करत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। त्यांना दोन्ही राज्याची सवलत मिळते, दोन्ही राज्याकडून त्यांना जे काही सरकारी योजना आहे त्याचा लाभ मिळतो। दोन्हीकडले वोटिंग कार्ड देखील त्यांच्याकडे आहे आणि राशन कार्ड देखील आहे। त्यामुळे या ठिकाणी जे मतदार आहे महाराष्ट्रातले असले तरी ते तेलंगणामध्ये मतदान करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा पूर्ण परिसर महाराष्ट्रातला असल्याचं बोललं तरी तेलंगणा सरकार या ठिकाणी आपला जो हक्क आहे तो बजावतो। यामुळे या इथल्या नागरिकांना ते सर्विस सवलत देत असतात। जगातला एकमेव असा भाग असं ज्यामध्ये दोन्ही राज्यामध्ये इथले नागरिक मतदान करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। निलेश डहाट, TV9 मराठी, ज्योती, परमडोली, चंद्रपूर।